अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी वर्षा जाधव, पाहूया काही ठळक वृत्त। संपूर्ण जळगाव जिल्ह्यामध्ये शैक्षणिक क्षेत्रामध्ये अग्रेसर असलेल्या डी शेंदुर्णी एज्युकेशन सोसायटीचा 74वा वर्धापन दिन जामनेर तालुक्यातील पाळधी येथील कदनाईक विद्यालयाच्या वतीने मोठ्या उत्साहामध्ये साजरा करण्यात आला। या प्रसंगी कदनाईक विद्यालयातील वसतिगृहातील विद्यार्थ्यांना गणवेशांचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत संस्थेने केलेल्या शैक्षणिक कार्याची माहिती सांगितली। या कार्यक्रमाला मान्यवरांसह मुख्याध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। अध्यक्ष आदरणीय अशोक भाऊ भास्कर, जामनेर तालुका पंचायत समिति सदस्य नीताताई पाटील, माझे सहकारी बंधू भगिनी, विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, तर आपल्या संस्थेचा जन्म कसा झाला? 1942 आंदोलनामध्ये आपल्या शेंदोर्णी वासियांनी पोस्ट ऑफिस आणि चावळी गाळली, त्यामुळे शेंदोर्णी वासियांवर सामूहिक 10,000 रुपयाचा दंड झाला। पण तो दंड 1944 सरकारने माफ केला। त्या दंडाच्या रकमेचं काय करायचं म्हणून शेंदोर्णी गावात एक इंग्लिश शाळा सुरू करण्यात आली। ती शाळा आदरणीय कैलासवासी राजहंस सर हे चालवत होते। नंतर त्यांनी ती शाळाचं रूपांतर धी शेंदोर्णी एज्युकेशन सोसायटी, धी याचा अर्थ एकमेव, अशी धी शेंदोर्णी एज्युकेशन सोसायटीची स्थापना झाली। आणि त्या धी शेंदोर्णी एज्युकेशन सोसायटीच्या स्थापनेचं नेतृत्व जे आहे ते अप्पासाहेब रघुनाथराव गरुड यांच्याकडे आलं। त्यानंतर आमच्या शिक्षकांनी सांगितलं, सर आपल्या वसतिगृहाचा कोणीही विद्यार्थी जर आजारी पडला तर आमच्या डॉक्टर साहेब जितेंद्र पाटील हे त्याच्याकडून पैसे घेत नाहीत, त्याच्यावर संपूर्ण ट्रीटमेंट जी आहे ती मोफत करतात ते। आणि त्यांनी आम्हाला शाळेसाठी रोख 21,000 रुपये देण्याचं त्या ठिकाणी कबूल केलेलं आहे। शेवटी एकच सांगतो, त्याचप्रमाणे किरण शेठ यांनी 5 ड्रेस, पांडुरंग शेठ शिंपी यांनी 5 ड्रेस, डीबी पाटील सर यांनी 5 ड्रेस, मोरे सर यांनी 2 ड्रेस आणि संपूर्ण वसतिगृहाच्या विद्यार्थ्यांसाठी श्री संजय ईश्वर पाटील यांनी ड्रेस दिलेले आहेत। शेवटी एकच सांगतो, नाते जुळून रोपट्याची जवळचे, नाते जुळून रोपट्याची जवळचे, रक्त मासाचे जीवा भावाचे, तया घातले खत प्रेमाचे, रोपट्याचा विशाल वटवृक्ष होई, फुटूनी पारंब्या भूगर्भात जाई, वटवृक्ष हा अबाधित राही, वटवृक्ष हा अबाधित राही। त्याचप्रमाणे काल आम्ही आमचे जे व्हाईस चेअरमन आहेत आदरणीय वायपी अप्पा हे या ठिकाणी काही कारणास्तव त्यांना जळगावला डॉक्टरकडे जायचं असल्यामुळे ते येऊ शकले नाही, पण त्यांनी आपल्यासाठी एक संदेश दिलेला आहे, तो संदेश मी वाचून दाखवतो। आदरणीय गजानन बापू यांनी संस्थेचे रोपटे लावले, अपार कष्ट करून वाढवले, आज त्या रोपट्याचं संजय दादा यांच्या नेतृत्वाखाली संस्था वाटचाल करीत आहे। त्यांच्या धाडसी नेतृत्वामुळे संस्थेचं रूपांतर वटवृक्षात झाले आहे। त्यांच्या दूरदृष्टीने संस्था वृद्धिंगत हो, संस्थेच्या सर्व कर्मचाऱ्यांना, सर्व विद्यार्थ्यांना माझ्यातर्फे शुभेच्छा देतो। नाव ऋषिकेश चौधरी, इयत्ता 10वी तुकडी अ,
आदरणीय व्यासपीठ व्यासपीठावर उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व माझे बंधू भगिनींनो, आज आपण इथे आपल्या शाळेच्या वर्धापन दिनानिमित्त जमलेलो आहोत, त्याबद्दल मी तुम्हाला काही दोन चार शब्द सांगणार आहे, ते तुम्ही शांत चित्ताने ऐकावे अशी माझी नम्र विनंती. प्रथम नमन त्या सरस्वती मातेला, द्वितीय नमन बापू साहेबांना. विद्यार्थी मित्रांनो, जर मी तुम्हाला आपल्या शाखेच्या उगमाविषयी सांगितले तर कदाचित तुम्ही खचितच व्हाल. त्यावेळी इंग्रजांची राजवट होती. प्रतिपन रघुर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आपल्या शेंदुर्णीत शेंदुर्णीवासियांनी मोर्चा पुकारून पोस्ट ऑफिस वर चावडी झाडली. तर इंग्रज शासनाने सर्व शेंदुर्णीवासियांना सामुदायिक रक्कम रुपये प्रत्येकी 10,000 रुपये शासनाच्या तिजोरीत भरण्याचा आदेश दिला. नंतर शेंदुर्णीवासियांनी ती रक्कम परत मिळवली. परत मिळालेल्या रकमेचे काय करायचे असा प्रश्न निर्माण झाला. तर त्या रकमेतून गावात इंग्रजी शाळा काढण्यात आली. त्यावेळी कैलासवासी राजहंस हे त्या गावात इंग्रजी शाळेचे खासगी वर्ग चालवत असत. त्याच वर्गाचे पुढे दि सेंदुर्णी सेकंडरी एज्युकेशन कोऑपरेटिव्ह सोसायटीत रूपांतर झाले व आपली संस्था 17 जुलै 1944 रोजी उदयास आली. या संस्थेत गरीब मुलांच्या गरजा भागवल्या जाऊ लागल्या. गरीब दलित बांधवांनी शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून बापूंनी ही संस्था उभारली. त्यात गरीब होतकरू मुलांच्या अन्न वस्त्र निवारा या गरजा भागवल्या. दुसऱ्याच्या दारात सुखाचे झाड लावले की आपल्या अंगणात आनंदाची फुले पडतात. तसेच दुसऱ्याच्या दारात सुखाचे झाड लावले की आपल्या अंगणात आनंदाचे फुले पडतात. तसेच प्रशिक्षित व्यक्ती आठवणीत राहावे लागत नाही, कायम ते प्रत्येक आठवणीत राहतात बापूंसारखे. त्यांनी आपल्या मुलींना पुढील शिक्षणासाठी बाहेर गावी जावे लागत होते. त्यांना या संस्थेत 10वीपर्यंतचे शिक्षण तर मिळत होते, पण त्यांना पुढील शिक्षणासाठी बाहेर गावी जावं लागत होते. म्हणून बापूंनी शेंदुर्णी या ठिकाणी महाविद्यालय स्थापन केली. आज या महाविद्यालयाचा व या संस्थेचा मोठा वटवृक्ष निर्माण झाला आहे. या वटवृक्षाच्या फांद्या केवळ शेंदुर्णीतच नव्हे तर आंबेवड गाव, मालेगाव, मोराड, पालटी व इतरत्र पसरलेल्या आहे. या शाखेचा अजून मोठा विस्तार वाणिज्य शाखा, कनिष्ठ महाविद्यालय, स्वस्त धान्य दुकाने, स्वस्त कापड दुकाने, एवढा मोठा विस्तार आज या शाखेचा झाला आहे. बापूंमुळे आपल्याला शिक्षण व शिक्षणाचा अर्थ कळाला. आपण शिक्षणामुळे पुढे वाटचाल करत आहोत व भारत देशाला विकसित करण्यासाठी प्रयत्न करीत आहोत. म्हणून मित्रांनो, खचून जाऊ नका. आपल्या जीवनात अपयश येईल, पण अपयशाशी सामना करू नका. हमारा रिश्ता कोई पेप्सी नहीं जो दिल मांगे मोर. हमारा रिश्ता कोई निर्मा नहीं जो पहले इस्तेमाल करो फिर विश्वास करो. हमारा रिश्ता तो LIC है, जिंदगी के साथ भी जिंदगी के बाद भी. विद्यार्थी मित्रांनो, अशक्य शब्द आपल्या डिक्शनरीत नसावा, कारण अशक्य शब्द हा फक्त मूर्ख माणसाच्या डिक्शनरीत असतो. आदरणीय व्यासपीठ व्यासपीठावर उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमुख अतिथी मान्य मंडळी व तसेच गुजर वर्ग व माझ्या बालमित्र मैत्रिणींनो, आज आपल्या मातृहृदय शिक्षण संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त मी काही दोन शब्द सांगणार आहे. माझी नम्र विनंती, खेड्याचा विकास हा भारताचा विकास हा महात्मा गांधीजींचा संदेश. दूरदर्शीच्या काही बापूंनी हे ओळखून पाडव्या गावी शाळेला सुरुवात केली. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शाखा झालेले या शाळेचे संस्थापक मुख्य अध्यापक होते श्री नानाजी गुरुमान. सारख्या कुशल संघटक जिद्दी आणि ध्येयपूर्तीसाठी वाटेल ते कष्ट घ्यायची तयारी असणारा मुख्य अध्यापक या शाळेला सुरुवातीलाच लाभला. शाळेची घंटे वाजवण्यापासून ते शाळेची स्वतंत्र इमारत उभारण्यापर्यंतची सर्व लहान मोठी कामे त्या काळात नानासाहेब गुरुमानी केली. अन्नदान, महादान, विद्यादान, महादान शिक्षणाच्या नावाखाली कामाची शोध संधू लागल्या आहेत.
शिक्षणाची दुरदृष्टी असणारे काही बापूंना हे माहिती होते की शिक्षणाची काही दुरदृष्टी असणारे बापूंना माहिती होते की खेड्यापाड्यापर्यंत ही गंगोत्री खेड्यापाड्यापर्यंत कशी तर त्या भागाचा कायापालट होईल म्हणून त्यांनी खेड्यांना भेटी देऊन खेड्यात शाळा उतरवे काढण्याचा सपाटा सुरू केला. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.